आज गुरुवार 7 ऑक्टोबर 2021 रोजी सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर बाबा महाराजांची पूजा झाल्यानंतर सकाळी 6 वाजता मंदिर शासकीय आदेशानुसार कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. प्रथम आलेल्या भाविकांच्या हस्ते प्रवेशद्वाराचे पूजन करून सनई चौघड्याचे मंगलमय वातावरणात भक्तांना मोफत मास्क वाटप करून तसेच टेम्परेचर गनने तपासणी करून मंदिरात प्रवेश देण्यात आला. संपूर्ण परिसरात रंगरंगोटी, साफसफाई, निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्स मार्क, केमिकल फुटबाथ, सॅनिटायझर, हँडवॉश स्टँड, 2 भक्तांमध्ये योग्य ते अंतर राखण्यासाठी दर्शन रांगेत बॅरिकेड व्यवस्था इत्यादी तयारी ट्रस्टने पूर्ण केली आहे. ट्रस्टतर्फे भाविकांना दिवसभर प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. फक्त त्रिकाळ आरतीच्या वेळी भाविकांसाठी मंदिर बंद राहणार असून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी सोहळ्याचे यंदा 75वे वर्ष आहे. समाधी सोहळ्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम करून साजरे करण्याचे ठरविण्यात आले आहे. या निमित्ताने ट्रस्टतर्फे दर महिन्याच्या दुर्गाष्टमीस रक्तदान शिबिराचा करण्यात आला आहे. अनेक दिवसांनी मंदिरात येऊन दर्शन व प्रसाद मिळाल्यामुळे भक्तांनी आनंद व्यक्त केला. भक्तांवर लॉकडाऊनचे संकट पुन्हा येऊ नये व लवकरच या कोरोनारूपी संकटाचा नाश होऊ दे अशी प्रार्थना सद्गुरुचरणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष श्री भगवान खेडेकर, सचिव श्री सुरेंद्र वाईकर, विश्वस्त श्री निलेश मालपाणी, श्री सुरेश येनपुरे, श्री नागराज नायडू व श्री प्रताप भोसले हे सर्व विश्वस्त मंडळ भक्तांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. माझं नाव अजय जाधव, आज मी शंकर महाराजच्या मठात आलो होतो. तर दर्शन अगदी चांगल्या पद्धतीने झाले आमचे आणि इथे सोशल डिस्टन्सिंगची सगळी काळजी घेतली जाते आहे आणि दर्शन अगदी व्यवस्थित होतं आहे, म्हणजे भाविकांना असं त्रास होत नाही आहे. माझं नाव वैभव भूमकर. तर खूप दिवसापासून आम्ही मठात येतो आहे. तर आज मठाचं मंदिर उघडल्यापासून, दर्शन झाल्यापासून खूप छान वाटतं आहे. बऱ्याच दिवसांनी महाराजांचं दर्शन झालं आणि इथे मठाच्या वतीने सगळी कोविडची काळजी घेतली जात आहे. सॅनिटायझर वगैरे सगळं, सोशल डिस्टन्सिंगचे पालन पण वेळेवर केले जात आहे आणि दर्शनची व्यवस्थासुद्धा छान केलेलं आहे. नमस्कार, मी अमेय खाडीलकर. श्री सद्गुरु संतवर योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे सर्व शासकीय आदेश व सूचनांचे पालन करून आज सकाळी 6 वाजता भावी भक्तांसाठी दर्शनासाठी मठ पुन्हा खुला करण्यात आला. सकाळी घटस्थापनेचा आजचा मंगलमय दिवस असल्याने सनई व नगारावादनाने आजची दिवसाची सुरुवात करण्यात आली. मावडीकर बंधू यांचे सनई वादन होते. त्यापूर्वी संपूर्ण मठ आणि परिसर हा नॅनो सॅनिटायझेशन टेक्निक वापरून सॅनिटायझेशन करून निर्जंतुकीकरण संपूर्ण मठाचे करण्यात आलं आणि भाविकांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न सतत ट्रस्ट करतच असतं. तसंच आणि दिवसभर प्रसाद वाटप सुरूच राहणार आहे आज आणि इथून पुढे, आणि मास्क व सॅनिटायझेशन याची सोय ट्रस्टतर्फे भाविकांसाठी करण्यात आलेली आहे. तरी सर्व नियम पाळून व सोशल डिस्टन्सिंग वगैरे ठेवून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा हे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात येते. धन्यवाद. दर्शनाची वेळ सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत असेल. आरतीसाठी फक्त त्रिकाळ मंदिर 15 मिनटं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी बंद राहील, पण मठाच्या आवारामध्ये लोकांना प्रवेश दिला जाईल. आरती झाली की लगेच सोडण्यात येईल दर्शनासाठी.